हाय फ्रेंड्स, मायसेल्फ दक्ष या चॅनलवर तुमचे मनापासून खूप स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे बाळाला झालेली सर्दी खोकला. या थंडीच्या वातावरणामध्ये साहजिकच आहे आपल्या बाळाला सर्दी खोकला होतच असतो, पण आपण डॉक्टरकडे न जाता घरच्या घरी हा एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप जुनी पद्धत ह्या पद्धतीने बाळाचा खोकला कसा बरा करू शकतो हेच मी तुम्हाला सांगणार आहे. खूप सिम्पल टिप आहे आणि फक्त एका मातीच्या भांड्याने आपण आपल्या बाळाचा खोकला घालू शकतो. ते कसं तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे, तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्याला फक्त लागणार आहे हळद, दूध आणि छोटंसं मातीचं मटकं आणि थोडासा चवीसाठी गुळ. तर आपण बघणार आहोत. हो तर फ्रेंड्स, आपल्याला फक्त एक मातीचा मटका, छोटा मटका जो आपण दिवाळीमध्ये देवपूजेमध्ये लक्ष्मीपूजनासाठी वापर केला जातो, तो छोटासा मटका घरात ठेवला तर आपल्या बाळाची सर्दी कायमची बरी होऊ शकते. एकदम सोपा आणि घरगुती उपाय तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि हा उपाय तुम्ही लगातार 3 दिवस केल्यास बाळाची सर्दी कशी सर्दी असेल तर लगेच गायब होईल आणि बाळाला लगेच आराम पडेल. सर्वप्रथम मातीचा मटका घेऊन गॅसवर ठेवायचा आणि गॅसची फ्लेम ऑन करून त्याला लाल बुंद होईपर्यंत तापवून घ्यायचं. ते गरम झाल्यानंतर आपल्याला दिसेल की तो लाल लाल दिसतो, पूर्ण लाल झालेला आहे मटकं, आणि झालं की लगेच गॅस बंद करायचा. आणि आपण ते गरम असल्यामुळे हाताने पकडू नाही शकत, तर आपण आपली पक्कड यूज करतो घरी किचनमध्ये, ती पक्कडने उचलायचं मटकं आणि खाली एका वाटीमध्ये ठेवायचं. त्या मटक्यामध्ये आपण लगेचच थोडीशी हळद आणि थोडासा गूळ टाकायचा. गूळ खूप कमी टाकायचा, फक्त बाळाला चव येण्यासाठी म्हणून गूळ टाकायचा. आणि हळद खूप गुणकारी असते खोकल्यावर आणि सर्दीवर, आपल्यालाही माहीत आहे तिचे आयुर्वेदिक महत्त्व कसे आहे हळदीचे. म्हणून चिमूटभर हळद टाकायची आणि लगेच दूध ॲड करायचं आणि थोडं टाकायचं बाळा दूध, 2-3 चमचे. ते दूध खळखळ उकळतं कारण ते आपण हे केलेलं जे मटकं असतं ते खूप तापलेलं असतं आणि ते मटक्यामध्ये दूध उकळून बाहेर येतं आणि पूर्णपणे उकळू द्यायचं. त्याला बुडबुडे येतात, बघू शकतो तुम्ही व्हिडिओमध्ये जसं दाखवलं मी त्याप्रमाणे. आणि मग मटकं उचलून घ्यायचं आणि खाली जे पडलेलं दूध आहे ते मिक्स करून घ्यायचं एकदम. ते हळद टाकल्यामुळे त्याला येलो कलर आलेला असतो आणि ते कोमट झाल्यानंतर बाळाला लगातार 3 दिवस ते दूध द्यायचं. रोज रात्री हा झोपायच्या आधी उपाय केला तर बाळाला लगेच आराम वाटेल. मी तक्षच्या बाबतीत हेच करते, कधी बाळाला माझ्या तक्षला सर्दी खोकला झाला तर हेच, त्याला लगेच आराम पडतो. हा खूप घरगुती उपाय, खूप सोपा उपाय आहे आणि तुम्ही इझिली करू शकता आणि खूप फायद्याचा आहे. बघा तुम्ही, मी केला आहे, तुम्ही पण करा तुमच्या बाळासाठी सर्दी खोकला झाला असेल तर. व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.